नमस्कार अरुणाज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त चमचमीत अशी वांग सुकटची भाजी बनवून दाखवणार आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तर पॅन गरम करून घेतलेला आहे इथे मी एक लहान वाटी सुकट घेतलेली आहे जी छान निवडली परत चाणीमध्ये चांगली चाळून घेतलेली आहे आता ही जी सुकट आहे मंदा आचेवरती छान भाजून घ्यायची आहे तर पुढच्या एक तीन ते चार मिनटामध्ये सुकट भाजून होते थोडासा रंग बदलला सुकटचा तर पॅन मधून मी सुकट जे आहे काढून घेणार आहे तर अशा प्रकारे सुकट भाजून घेतलेली आहे तर सुकट बुडेल एवढं पाणी मी या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे सुकट भिजली पाहिजे निदान एक पाच मिनटे तरी आणि इथे हे तीन मध्यम आकाराची जी वांगी आहेत तिचे त्याचे अशा प्रकारे तुकडे केले आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत म्हणजे वांगी काळी पडणार नाही तर जोपर्यंत सुकट जे आहे छान पाण्यामध्ये भिजते तोपर्यंत मी कांदा टोमॅटो कापून घेणार आहे तर कांदा टोमॅटो कापेपर्यंत सुकट छान भिजते तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला एक तीन ते चार लसूण पाकळ्या ह्या अशा मध्ये चिरून घेतल्या कडीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे यामध्ये तीन चमचे तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे आता यामध्ये एक पाव चमचा मी जिरे टाकून घेतले जे चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या होत्या त्या टाकून घेतल्या कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तर लसणीचा जो कलर आहे छान गोल्डन कलर असा झाला पाहिजे खूप छान अशी फोडणी करायची आहे म्हणजे भाजी खूप मस्त होते तर तुम्ही पाहू शकता लसणाचा कलर चे चेंज झालेला आहे जिरेसुद्धा छान फुललेले आहे आता यामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेणार आहे तसे थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे आणि मंदा आचेवरती कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झाला पाहिजे आणि कांदा छान सोनेरी रंगावरती असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे जसे मी वांगं वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही बटाटासुद्धा वापरू शकता तर हे अशा प्रकारे छान कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे तर मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे याऐवजी तुम्ही मालवणी मसाला घेऊ शकता घरात उपलब्ध कोणताही मसाला घेऊ शकता मसाला टाकून झाल्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे छान एक अर्धा मिनटे परतून घ्यायचं आहे तर मसाला छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये कापून घेतलेले जे वांग्याच्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर यामध्ये जर भिजत घातलेलं सुकट होती ना ती चांगली भिजली नंतर ती मी पुन्हा दोन तीन पाण्यामध्ये धुतली आणि त्यानंतर आता यामध्ये टाकून घेते तसेच इथे मी हे एक चमचा एक लहान चमचा आगळ घेतलेलं आहे तर याऐवजी तुम्ही तीन चार आ, कोकम घेऊ शकता माझ्याकडं अगळ आहे कोकम अगळ तर ते मी इथे वापरलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी कोकम वापरू शकता आता हे सर्व जे आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाल्यामध्ये मी फक्त लाल तिखट टाकलं बाकी कोणतेही मसाले टाकलेले नाही आहेत तर इथे मी एक अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकून घेतलेलं आहे वांगे छान शिजली पाहिजेत गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे पुन्हा एकदा मिश्रण छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता झाकण ठेवून वांगे शिजे शिजेपर्यंत ह्या भाजीला छान वाफ घ्यायची आहे सुकट लगेच शिजते पण आपल्याला वांगी शिजवायची आहेत तर एक झाकण ठेवून त्यानंतर पुन्हा एकदा मध्ये मध्ये एक दोन वेळा ही भाजी परतून घ्यायची आहे तर भाजी झालेली आहे तर यातली वांगी शिजली आहेत की नाही ते मी पाहणार आहे तर वांगी छान मऊ शिजलेली आहेत भाजी मस्त तयार आहे मी अगदी थोडंसं थोडंसं किंचित असं यामध्ये पाणी राहिलेलं आहे मला तशी भाजी आवडते तुम्हाला पूर्णपणे पाणी आट आटवायचं असेल तर तुम्ही आटवू शकता तर पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करणार आहे मस्त चमचमीत आणि ते कोकम आगाळ जे मी टाकलं ना त्यामुळे अगदी चटपटीत अशी ही भाजी होते चवीला अप्रतिम लागते मस्त वांग आणि सुकटची भाजी बनून तयार आहे तर सुकटची जी चव आहे ना ही वांग्यामध्ये उतरते आणि ही जी भाजी आहे खूप 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 मस्त लागते मस्त गरम गरम भाकरीबरोबर चपातीबरोबर वरण भाताबरोबर हे कॉम्बिनेशन मस्त आहे टिफिनला न्यायलासुद्धा ही जी भाजी आहे ना मस्त लागते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनही अरुणच कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर ती सुद्धा क्लिक करा धन्यवाद